नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो शाळांना पुन्हा एकदा दिवाळीची सुट्टी मिळालेली आहे थमनेल वाचलेलंच असेल यावरून आपल्या लक्षात आलं मित्रांनो अगदा पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या होत्या आणि त्यानुसार अकरा तारखेपासून पुन्हा एकदा शाळा सुरू झालेल्या होत्या परंतु दिवाळीची सुट्टी काही कारणाने कमी करण्यात आलेली होती ती सुट्टी पुन्हा एकदा वाढून देण्यात आलेली आहे त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा एकदा वाढ आपल्याला पाहायला मिळते पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक विभाग यांच्याकडून अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी हे परिपत्रक आलेलं आहे असेच प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रकं काढण्यात आलेले आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या संदर्भातला आपण पाहूयात परिपत्रक आहे सर्व मुख्याध्यापकांना अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थशाही शाळांच्या बाबतीमध्ये विषय आहे दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळांना देण्यात आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमधील बदलाबाबत काय बदल केल्यात पाहूयात आपण उपरोक्त संदर्भीय पत्रांचे अवलोकन व्हावे कोविड एकोणावीस पार्श्वभूमीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक चार दहा दोन हजार एकवीसपासून ऑफलाईन सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळांना सन एकवीस बावीसच्या शैक्षणिक वर्षांमध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस ते दहा या कालावधीत शासनाने परिपत्रक घोषित केलेलं होतं उपरोक्त संदर्भ क्रमांक चारनुसार पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना दिवाळीची सुट्टी दिनांक अठ्ठावीस ते दहा पर्यंत घोषित करण्यात आली होती तसेच अकरापासून नियमित शाळा सुरू करण्याबाबत कळवण्यात आले होते तथापि माध्यमिक शिक्षण संचालक यांच्या कार्यालयाकडे संदर्भ क्रमांक पाच आणवे दिवाळीमधील उर्वरित सुट्टी एन ए एस परीक्षेनंतर किंवा नाताळ किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये समायोजित करण्याबाबत सूचना प्राप्त आलेल्या आहेत त्यानुसार अकरा अकरा ते बारा अकरा दरम्यान शाळा सुरू असून त्यानंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना दिवाळीची कमी झालेल्या पाच दिवसांच्या सुट्ट्या समायोजित करण्यात येत आहे त्यामुळे तेरा अकरा ते अठरा अकरापर्यंत शाळांना सुट्टी राहील व दिनांक एकोणावीस रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त पूर्वनियोजित शासकीय सुट्टी असल्याने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा वीस अकरापासून नेहमी सुरू होतील याची सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या मा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांनी नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो आत्ताची जी सुट्टी आहे ती पुन्हा तेरा तारखेपासून सुरू होते अठरा तारखेपर्यंत एकोणावीसला पुन्हा गुरु नानक जयंतीची सुट्टी आहे म्हणजे तेरापासून एकोणावीसपर्यंत सुट्टी आहे आणि वीसपासून पुन्हा एकदा शाळा सुरू होणार आहेत मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे की शाळांना पुन्हा एकदा दिवाळीची सुट्टी मिळाली आहे आणि एक आठवडा आणखी त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु याच कालावधीमध्ये बारावी बोर्डाचे फॉर्म भरण्याच्या ही तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण पाहिला असेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या किंवा कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे ज्या विद्यार्थ्यांना ह्या फॉर्मच्या संदर्भात माहिती नसेल त्यांनी व्हिडिओ एकदा जरूर पहा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे बारावीच्या बोर्डाचे फॉर्म भरण्याच्या संदर्भातील माहिती होईल आणि बोर्डाचे फॉर्म वेळेवरती भरले जातील चला तर मित्रांनो मग आजची ही शैक्षणिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला होता अशीच आपण शैक्षणिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने शैक्षणिक माहितींसोबत तोपर्यंत तो नमस्कार